वडेट्टीवार बीजेपी में शामिल होंगे। धर्मराव बाबा आत्राम के इस बयान पर वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया देते हुए खेद जताया है। उनका कहना है कि आत्राम हमारी इस भेंट का सबूत दे, ऐसा होता है तो मैं राजनीति से संन्यास ले लूंगा। नहीं, धर्मराव बाबा मध्ये दम असेल, राजा जर खरं बोलत असेल, मी तर पहिल्यांदा सांगतो असा खोटारडा माणूस राजकारणात मी पाहिलंच नाही। धर्मरावांना जर ते म्हणत असतील हॉटेलमध्ये बैठक झाली तर हॉटेलचं नाव सांगा, कुठे बैठक झाली ते सांगा, त्याचे पुरावे द्या। जर मिळत असतील पुरावे तर मी राजकारण सोडतो, नाहीतर त्यांनी राजकारण सोडायची तयारी दर्शवावी। पण खोटं बोलून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करू नका। तुमच्या पायाखालची वाळू घसरली, तुमचा गड म्हणताय तो गड मी खिडखिडा केलेला आहे, त्यामुळं हे घाबरून अशा प्रकारचे आरोप बिनपुडाचे आणि मला बदनाम करण्याचं षडयंत्र धर्मराव करून होत आहे। ते स्थान पक्षात आहे की नाही यापेक्षा मी पक्षाचा कार्यकर्ता आहे। माझ्या मुलीला तिकीट मागितली नाही दिली, पण हायकमांड मी नाराज होऊन बसलो नाही। मी माझ्या आयडियोलॉजीसाठी, माझ्या पक्षासाठी, पक्षाची विचारधारा घेऊन मी लढणारा कार्यकर्ता आहे। मी सत्तेसाठी लढणारा नाही, सत्यासाठी लढणार आहे। त्यामुळं मला तिकीट देऊत मुलीला नाही देऊत पक्षासाठी समर्पितपणे काम करणं, सत्तेपेक्षा या देशातील जनतेला सर्वोच्च मानणं हे आमचं काम आहे। मी धर्मराव बाबासारखा लाचार नाही सत्तेसाठी कुठे जाण्याला, धोके देण्याला, खुर्ची मिळते म्हणून काही करायला, या विचाराशी तडजोड करायला। तुम्हाला सांगतो माझी किंमत काय आहे। हे पक्षांनी मला वारंवार विधानसभेचा विरोधी पक्षनेता मंत्री करून हे दाखवलंय की वडेट्टीवारांची किंमत काय। उद्या नवल वाटू नये, या क्षेत्रामध्ये लोकसभा आम्ही जिंकत आहोत। तो अहेरीचा गड बाबा शिल्लक राखू शकणार नाही, आणि निवडणुकीनंतर बाबांना काँग्रेसकडे याचना करावी लागेल। आता मला सामावून घ्या म्हणून हे दिवस दूर नाही।